जिल्हा परिषदेची स्थायी समिती बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत रोजगार हमीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात 2 वर्षांपूर्वी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो विहिरींना मान्यता देण्यात आली आहे, परंतु अद्यापही या विहिरीची कामे सुरू करण्यात आली नाही. विहिरींना चुकीची मान्यता देण्यात आली तर मग अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी चर्चा आज जिल्हा परिषदेच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली. ही बैठक अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच इंदिरा आवास घरकुलाचे गोरगरिबाकडून पैसे लाटले जात असल्याचा आरोप सदस्य रामदास पालोदकर यांनी केला. या बैठकीला सभापती विनोद तांबे यांच्यासह सदस्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.